खाली पडलं जीव कोणाचा राहील तुमचा आम्ही शिवे खाऊ शकतो की तुम्ही काय केलं म्हणून पण जीव तुमचा जाईल ना ताई हे समजून घ्या मला एवढंच म्हणायचं जोशीचा एक भाई वरचा म्हातारीच्या पोरीचे मी लॉक लावून गेले कोण होता का लोक पाहते कोण होतं इथे आलेला संदीप कोण आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे दादा साहेब तू कोणी जागा विकत घेतली रिपेअर करतो तर कोण संदीप त्याच्यावर एफ आय आर पाहिजे आणि दादा काही तुम्ही सगळे ना जरुरीच्या वस्तू घ्या लॉक लावा बाहेर निघा मला सांगा मसनात झोपायचं का इथे झोपायचं तुम्ही ठरवा मी एवढं समजून सांगतो आता तरी तुम्ही असंच बोलताय या परिसरामध्ये बिल्डिंगचा भाग बसलेला आहे काय संपूर्ण घटना आहे काय माहिती आहे आज सकाळीच आत्ता मला न्यूज आली की एका बिल्डिंगची बाल्कनी कोसळली आहे म्हणून तर मी त्या स्वतः पाहण्यासाठी आलो आहे तर ती बाल्कनी जुन्या एका बिल्डिंगची बाल्कनी कोसळल्याचं दिसतंय नशिबाने कुठली जीवितहानी झालेली नाही किंवा तशी वित्तहानी पण झालेली नाही बाकी आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटरला बोलवलं संपूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्यानंतर पुढचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ आम्ही तसंच जो कोणी बिल्डर आहे त्याच्यावरती एफ आय आर फाईल करण्याबद्दल मी AMC ना तशा सूचना दिलेल्या आहेत नंतर जो ते रिपेअरचं काम करत होता त्या मजल्यावरच्या रूमचं त्यालाही त्याच्याकडेही चौकशी करून त्याच्यावर एफ आय आर फाईल करण्याबद्दल सूचना दिल्या सर नागरिकांच्या राहण्याबाबत समाधान आहे कारण की त्यांच्या जागा नाही असा आरोप केला जातोय त्यांच्या सुविधा राहायची काय आहे त्याची ऑल्टरनेट व्यवस्था महानगरपालिका नाही करू शकत पण आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून जर ही बिल्डिंग रिपेअर करून त्यांना परत हँडओव्हर करता येण्यासारखी असेल तर आपण तसा प्रयत्न करतो आहे अदरवाईज काय करायचं ते एकदा स्ट्रक्चरल ऑडिटरचा रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल सर पावसाळा तोंडावरती आलेला आहे तर उपाययोजना म्हणून इतर ज्या धोकादायक इमारती सर्वांचं ऑडिटचे ऑलरेडी आदेश मी काढलेले आहेत 80% बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे ज्या उरलेल्या बिल्डिंग्स आहेत त्यांचं पण आता स्ट्रक्चरल ऑडिट करायला घेतलं